अलिबाग समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतीदरम्यान झालेला अपघात हा दोन बैलगाडा शर्यत प्रेमींच्या जीवावर बेतलाय अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यती वेळी बैल उधळून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय विनायक जोशी आणि राजाराम गुरव अशी मृतांची नावं आहेत या अपघाताप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात बैलगाडी शर्यत आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अलिबाग कोळीवाड्यातर्फे धुळवडीच्या सणाचं औचित्य साधून मंगळवारी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या शर्यतीत फायनल गटाची शर्यत सुरू असताना बैल उधळून बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली यावेळी ब्राह्मण अळीमध्ये राहणारे विनायक जोशी आणि झिराड येथील राजाराम गुरव हे दोघे गंभीर जखमी झाले होते जखमी अवस्थेत दोघांनाही अलिबाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलं यापैकी विनायक जोशी यांचा मुंबईत नेत असतानाच मृत्यू झालाय तर राजाराम गुरव यांचं बुधवारी उपचारादरम्यान निधन झालं या अपघाताप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात बैलगाडी स्पर्धेच्या आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस या प्रकरणाचा तपास करत आहेत गेल्या सहा महिन्यात बैलगाडी शर्यती दरम्यान झालेली ही चौथी दुर्घटना असून अलिबाग तालुक्यातील शर्यती वेळी प्रेक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आलाय